हे घ्या तुमच्या प्रश्नपत्रिका. व्हाइटनिंग फ्लुइड वापरता येणार नाही. जर कुणाकडे असेल तर माझ्याकडे द्या. पेपर चांगला लिहा. वेळ संपली आहे. तुमच्या उत्तर पत्रिका मला द्या. मॅम, व्हाइटनिंग फ्लुइडला परवानगी का नाही? व्हाइटनिंग फ्लुइड हा घातक घटक आहे. त्याचा वास घेतला तर मेंदू आणि मज्जा संस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्याची परिणिती अंमली पदार्थांचं व्यसन लागण्यात होते. सरकारनं करेक्शन फ्लुइड व्हाइटनर्स यांची विक्री 18 वर्षाखालील मुलांना करण्यावर बंदी घातली आहे. आहो, मला आता समजलं. मी हे आता माझ्या मित्रांना सांगेन. धन्यवाद मॅडम. विजय, आपल्या शाळेचा क्षेत्रीय फुटबॉल सामना पुढल्या महिन्यात आहे. तू आपल्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेस, पण प्रॅक्टिसला काही येत नाहीस. सर, मला बरं वाटत नाहीये. मी उद्या प्रॅक्टिस करेन. इरफान, या विजयला काय झालं माहितीये का? अलीकडे तो तणावाखाली वाटतो आणि जरा विचित्र वागतोय. हा, तुम्ही अगदी बरोबर म्हणताय सर. मी त्याच्याशी बोलून बघतो. त्या व्यापाऱ्याला हे दुकान इथून हटवायला सांग. सरकारी पत्रकानुसार 18 वर्षांखालील मुलांना आणि कुठल्याही शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसराच्या आतमध्ये तंबाखू उत्पादनाची विक्री करता येणार नाही. विजय, तू इथे एकटा बसलाय, काय झालं? इरफान, मला मदत पाहिजे. तुला माहितीच आहे की सध्या माझा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि परीक्षा तर जवळच आली आहे, त्यामुळे मी खूप तणावाखाली आहे. अलीकडेच माझ्या आळीतल्या काही मोठ्या मुलांची मैत्री झाली. काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सिगरेट आणि काहीतरी पावडरसारखं पदार्थ दिलं माझा तणाव कमी करण्यासाठी. मी ते घेतलं आणि आता मला त्याचं व्यसन जडलंय. ती मुलं मला घरात पैसे चोरायला आणि त्यांना आणून द्यायला सांगतात. ओहो विजय, हे खूपच भयंकर आहे. मला वाटतं की आपण लगेच तुझ्या आई वडिलांकडून आणि शिक्षकांकडून मदत मागावी. धन्यवाद इरफान. मी आपल्या पीटी सरांशी बोलेन आणि प्रॅक्टिसला नियमित येण्याचा प्रयत्न करेन. विजय, उठ. याला काय झालं कुणाला माहितीये का? सर, त्यांनी मला सांगितलं त्याचे काही मित्र त्याला अंमली पदार्थ सारखं पावडर देतात. अरे बापरे, ही एक गंभीर बाब आहे. जरा प्रिन्सिपलला सांगा आणि याला रुग्णालयात घेऊन जाऊ. अरे कोणीतरी याच्या आई वडिलांना फोन करा. विजयच्या जीवाचा धोका आता टळलाय. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे काही दुष्परिणाम आम्हाला दिसून आले असून आणखी काही दिवस त्याच्यावर उपचार चालू राहतील. ते लवकरच बरा होईल. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला. आमच्या आळीत चालू असलेल्या अशा समाजविरोधी कारवायाबाबत मी स्थानिक पोलिसात तक्रार देईन. डॉक्टर, हे खूपच दुर्दैवी आहे. आमच्या शाळेमध्ये अंमली पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी आमच्या मोठ्या मुलांसाठी एक जागरूकता आणि समुपदेशन शिबिर आयोजित करण्याची मी प्रिन्सिपलना विनंती करेन आणि त्यामध्ये पालकांनाही बोलवेन. या कार्यक्रमात बोलण्यासाठी आपण घ्याल ना? वा, खूपच चांगला पुढाकार आहे. मी नक्की येईन. प्रिय विद्यार्थ्यांनो, दारू, तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या सेवनाची सुरुवात साधारणपणे किशोर वयातच होते. काही जण कुतूहल म्हणून, काही मित्रांच्या सहवासात, चिंता कमी करण्यासाठी किंवा कमी आत्मविश्वासामुळे घ्यायला लागतात. त्याचा अभ्यासावर, शाळेतल्या शैक्षणिक आणि इतर सहभागावर विपरीत परिणाम होतो. आपल्यापैकी प्रत्येकानं ड्रग आणि अंमली पदार्थांच्या सेवनाला नाही म्हटलं पाहिजे. आपले पालक, शिक्षक किंवा मित्रांशी बोला आणि विश्वसनीय समंजस व्यक्तीकडून मदत मागा. मॅडम, तुम्हाला शिक्षक आणि पालकांना काही सांगायचंय का? प्रिय शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनो, आपल्या मुलांबरोबर एक जवळचं नातं निर्माण करा. त्यामुळे त्यांचा स्वतःवरील विश्वास आणि आत्मभान वाढेल. सामाजिक दृष्ट्या उपयुक्त अशा कार्यात सहभागी होण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. तंबाखू मुक्त शाळा ठेवण्यास आपण सगळे योगदान देऊ. धन्यवाद. अंततः मुलं आणि तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी जायला अनेक कारणे. त्यामध्ये ते ज्या वातावरणात वावरतात आणि त्यांचे वैयक्तिक गुणधर्मही सामील आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाचे मुलाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तसंच एकंदरीत वाढीवर विपरीत परिणाम होतो. एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा आणि क्षमता वाढवण्यासाठी त्यांना ज्ञान आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या नकारात्मक दडपणाला बळी पडू नये आणि मित्र, पालक, शिक्षक आणि विश्वसनीय प्रौढांकडून मदत घेतली पाहिजे. मुलांनो, अंमली पदार्थांच्या गैरवापर प्रकरणात आपण एकटे नाही. अंमली पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत करणं
ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.